वर्षानुवर्षे काही रकमा या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये अनामत म्हणून पडलेल्या आहेत आणि या अनामत रकमेवर काही कर्मचाऱ्यांनी दल्ला मारल्याचे नुकतेच उघडकीस आलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या मदतीवर या कर्मचाऱ्यांनी मारलेला दल्ला हा अतिशय दुर्दैवी आहे. वास्तविक अशी आलेली मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित असताना वर्षानुवर्षे काही रकमा या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये अनामत म्हणून पडलेल्या आहेत आणि या अनामत रकमेवर काही कर्मचाऱ्यांनी दल्ला मारल्याचे नुकतेच उघडकीस आलेले आहे. जिल्हा बँकेच्या निमणी शाखेमध्ये झालेल्या तपासणीमध्ये सुमारे 21 लाखाचा अपहार झाल्याचे समजते. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. सध्या मी तासगावच्या मार्केट यार्ड परिसरात आहोत. त्याच मार्केट यार्डामध्ये लाखोंची नव्हे तर करोडोंची उलाढाल होते. त्याच मार्केटला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. जी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या 4 दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या प्रकाशात होता. का तर बँकेचे काही कर्मचारी आहेत त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचं दिसत आहे. खरं तर शेतकऱ्यांचे जे अवकाळीचे पैसे जिल्हा बँकेच्या खात्यावर येत असतात आणि तेच जिल्हा बँकेच्या खात्यावर आलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे असतात. पण काही अधिकाऱ्यांनी संगनमतानं जिल्हा बँकेच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचं उघडकीस आलेलं आहे. त्यामुळेच जिल्हा बँक सध्या चर्चेत आहे. आपण सध्या ज्या जिल्हा बँकेच्या आवारात आहोत ती तासगाव शाखा, त्यानंतर हातनूरची शाखा आणि निमणीची शाखा, अशा 3 शाखा तासगाव तालुक्यातील आहेत. खरं तर सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची नस आहे. शेवटी एकूणच काय तर जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर त्याच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे. संचालकांचा हस्तक्षेप डावलून प्रशासनानं संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तरच हजारो कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचा बँकेवर विश्वास राहणार आहे. आणि या घोटाळ्याकडे प्रशासनानं जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तर मात्र शेतकरी बँक मोडीत निघण्यास वेळ लागणार नाही. निमणी शाखेमध्ये काही दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या येतात की 21 लाखाचा अपहार झालेला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ निधी, अवकाळी मदत, अतिवृष्टी, व्याजमाफी, कर्जमाफी अशा वेगवेगळ्या प्रकारची मदत ही केंद्र व राज्य सरकारकडून जिल्हा बँकेकडे जमा होत असते. वास्तविक अशी आलेली मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित असताना वर्षानुवर्षे काही रकमा या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये अनामत म्हणून पडलेल्या आहेत आणि या अनामत रकमेवर काही कर्मचाऱ्यांनी दल्ला मारल्याचे नुकतेच उघडकीस आलेले आहे. जिल्हा बँकेच्या निमणी शाखेमध्ये झालेल्या तपासणीमध्ये सुमारे 21 लाखाचा अपहार झाल्याचे समजते. याशिवाय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावर अजूनही काही अनामत रकमा जमा आहेत अशा शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीला मिळावी याकरता ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठरावही केलेला आहे. त्या दृष्टीने आज या शेतकऱ्यांना मिळणारी मदत वेगवेगळ्या कारणाने, काही शेतकऱ्यांची खाती बंद आहेत, काही शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही, काही शेतकऱ्यांच्या वारसाची नोंद झालेली आहे किंवा काही शेतकऱ्यांची अन्य बँकामध्ये खाती आहेत परंतु ती रक्कम या ठिकाणी जमा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या मदतीवर या कर्मचाऱ्यांनी मारलेला डल्ला हा अतिशय दुर्दैवी आहे. या निमणी शाखेमध्ये निमणी, नेहरूनगर आणि नागाव या 3 बँकातील शेतकऱ्यांची खाती आहेत, तसेच तुर्चीतील काही शेतकऱ्यांची खाती आहेत. तर आमची बँकेच्या प्रशासनाला विनंती आहे की अशा बँकेच्या मध्ये ज्या अनामत रकमा आहेत या अनामत रकमा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या आम्हाला मिळाव्यात. आम्ही त्या संबंधित शेतकऱ्यांना भेटून त्यांची जी काही पूर्तता करायची बाकी असेल ती पूर्तता करून घेऊ व संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जी शासनाकडून आलेली मदत आहे ती मिळण्यास मदत होईल. गावातील एका संस्थेला बेकायदेशीररित्या 50 लाख रुपयाचं कर्ज बँकेनं मंजूर केलेलं आहे.
तसेच या बेकायदेशीर बांधकामाला तहसीलदार साहेबांनी बांधकाम करण्यास मज्जाव केला आहे, तरी देखील त्यांना केलाची चौकी दाखवून या संस्थेनं बेकायदेशीर बांधकाम चालू केलेलं आहे। हा देखील घोटाळा लवकरच उघडकीस येणार आहे। दिल्ली शाखेमध्ये काही दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या येतात की 21 लाखाचा अपहार झालेला आहे। केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ निधी, अवकाळी मदत, अतिवृष्टी, व्याजमाफी, कर्जमाफी अशा वेगवेगळ्या प्रकारची मदत ही केंद्र व राज्य सरकारकडून जिल्हा बँकेकडे जमा होत असते। वास्तविक अशी आलेली मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित असताना वर्षानुवर्षे काही रकमा या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये अनामत म्हणून पडलेल्या आहेत आणि या अनामत रकमेवर काही कर्मचाऱ्यांनी दल्ला मारल्याचे नुकतेच उघडकीस आलेले आहे। जिल्हा बँकेच्या निमणी शाखेमध्ये झालेल्या तपासणीमध्ये सुमारे 21 लाखाचा अपहार झाल्याचे समजते। याशिवाय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावर अजूनही काही अनामत रकमा जमा आहेत अशा शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीला मिळावी याकरता ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठरावही केलेला आहे। त्या दृष्टीने आज या शेतकऱ्यांना मिळणारी मदत वेगवेगळ्या कारणाने काही शेतकऱ्यांची खाती बंद आहेत, काही शेतकऱ्यांची KYC झालेली नाही, काही शेतकऱ्यांच्या वारसाची नोंद झालेली आहे किंवा काही शेतकऱ्यांची अन्य बँकामध्ये खाती आहेत परंतु ती रक्कम या ठिकाणी जमा आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या मदतीवर या कर्मचाऱ्यांनी मारलेला डल्ला हा अतिशय दुर्दैवी आहे। या निमणी शाखेमध्ये निमणी, नेहरूनगर आणि नागाव या 3 बँकातील शेतकऱ्यांची खाती आहेत, तसेच तुर्चीतील काही शेतकऱ्यांची खाती आहेत। तर आमची बँकेच्या प्रशासनाला विनंती आहे की अशा बँकेच्या मध्ये ज्या अनामत रकमा आहेत या अनामत रकमा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या आम्हाला मिळाव्यात। आम्ही त्या संबंधित शेतकऱ्यांना भेटून त्यांची जी काही पूर्तता करायची बाकी असेल ती पूर्तता करून घेऊ व संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जी शासनाकडून आलेली मदत आहे ती मिळण्यास मदत होईल।